तर या सगळ्या संदर्भातल्या आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात, त्या देखील आपण पाहूयात. एक मुख्य सिंघम, दोन डेप्युटी सिंघम, हत्या होतात तेव्हा राज्याचे तीन सिंघम कुठे असतात? राऊतांची ही टीका. तर शिंदे पोलिसांचा वापर गुंड टोळीसारखा करतात, राऊतांचा आरोप. सिंघम महाराष्ट्राला लाभलेले आहेत, एक मुख्य सिंघम, दोन डेप्युटी सिंघम, हा हे तीन तीन सिंघम दिवसा ढवळा हत्या बलात्कार असताना कुठे असतात? फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात अपयशी गृहमंत्री, गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, राऊतांची मागणी. महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात अपयशी निष्क्रिय असे हे गृहमंत्री आहे. आता गृहमंत्र्यांना हकला हकालपट्टी करा असं सांगण्याची वेळ दुर्दैवाने आली. जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची देखील आहे. छगन भुजबळ यांचा सरकारला घरचा आहे तर पोलिसांना फ्री हँड दिलं पाहिजे, हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे. 10-12 हजारात पोरं हत्या करतायत. सिद्दीकींच्या हत्येवर भुजबळांचं हे वक्तव्य. फ्री हँड मी तुमच्या पाठीमागे उभा आहे. होम मिनिस्टर नाही, मुख्यमंत्र्यांची सुद्धा जबाबदारी आहे. बाबा सिद्दीकींची हत्या अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आंबेडकरांची प्रतिक्रिया. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाहीये, पोलिसांमध्ये दोन गट, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची मागणी आहे. तर सत्ताधारी पक्षाचा नेता सुरक्षित नसेल तर महाराष्ट्रात सुरक्षित कोण? वडेट्टीवारांचा सवाल. गृहमंत्र्यांना सांगणार आहे की तुम्ही कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात महाराष्ट्राची पूर्णतः अपयशी ठरलात, त्यामुळं तुम्हाला त्या पोस्टवर बसायचा, खुर्चीवर बसायचा अधिकार आहे का तो स्वतःलाच विचारा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेतली. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अजितदादांकडून सांत्वन.